<name original> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चा चा आज आपण इयत्ता पाचवीचा गणित विषयाचा चॅप्टर नंबर सिक्स अँगल्स म्हणजे कोण आज आपण पाहणार आहोत मागील तासाला आपण कोणाचं नाव आणि घटक कसे लिहिले जातात त्याविषयी आपण माहिती पाहिली त्याचबरोबर दिलेला कोण मोजण्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं ते आपण पाहिलं आज आपण दिलेला कोण कसा मोजला जातो ते आपण पाहणार आहोत आता या ठिकाणी मी अँगल पी क्यू आर काढलेला आहे आता या अँगलचं मेजरमेंट आपल्याला करायचं आहे तो अँगल मोजायचा आहे त्यासाठी ते आपण प्रोटेक्टर म्हणजे मापक हे इन्स्ट्रुमेंट वापरणार आहोत आपण काल या इन्स्ट्रुमेंटविषयी पाहिलं की या इन्स्ट्रुमेंटवरती या स्थळाला हे शून्य डिग्री आणि एकशे ऐंशी डिग्री ला जोडणारी ही बेस लाईन ला आहे आणि इथून उजवीकडून डावीकडं झिरो टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी असं वन हंड्रेड एटीपर्यंत अंशांकन केलेलं आहे त्याच पद्धतीनं लेफ्ट टू राईट झिरो टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी असं वन हंड्रेड एटीपर्यंत अंशांकन केलेलं आहे इथं मिडलला नाईन्टी डिग्री आहे आणि त्याची रेश जी इथं आलेली लाए आहे बेसलाईनला इथं टेकलेली तर हा मिड पॉईंट आहे याचा उपयोग आपल्याला कोण मोजताना करायचा आहे आता ह्या मापक आपण ह्या कोणावरती ठेवणार आहोत आता हे कसं ठेवायचं पा तर ही, बर ही जी तळातली जी बेस लाईन आहे ब्लॅक कलरने दाखवलेली ही बेस लाईन बरोबर ह्या कोणाच्या कोणत्याही दोन भुजांपैकी एका बाजूवर आली पाहिजे ही जी क्यू आर ही जी भुजा आहे याच्यावर आपण ही बेसलाईन ठेवणार आहोत आणि हा जो मिड पॉईंट आहे हा मिड पॉईंट ह्या हा जो अँगल आहे याच्या बरोबर होरटेक्स म्हणजे क्यूवर आला आला पाहिजे या पद्धतीने हे कोनमापक ठेवायचं आहे पा विद्यार्थ्यांनो मी ही बेसलाईन अगोदर जुळवली ह्या क्यू आर ह्या रेषेवरती नंतर हा जो मिड पॉईंट आहे नाइंटी डिग्रीून खाली आलेला हा बरोबर मी होरटेक्सवरती ठेवला आता हे कोनमापक आपण व्यवस्थित पद्धतीने ठेवलेलं आहे आता आपल्याला अँगल मोजायचा आहे आता अँगल कुठून मोजणार कारण शून्य इथं सुद्धा आहे सुद्धा आहे लेफ्ट साईडलासुद्धा तर एक लक्षात ठेवायचं आपण ज्या बाजूवर कोणमापक ठेवलेलं आहे ती बाजू ज्या बाजूला ज्या साईडला वाढलेली आहे त्या बाजूने कोण मोजायला घ्यायचं आहे आता आपण पाहिले क्यू आर आर हा बिंदू जो आहे तो उजव्या बाजूला आहे आणि म्हणून उजव्या बाजूचं शून्य आहे तिथून मोजायला सुरुवात करायची आणि ही दुसरी जी भुजा आहे ती एका रेषेतून कोणमापकाच्या ज्या रेषेतून गेलेली ते अंशांकन आपल्याला मोजायचं आहे आपण इथला शून्य घेतला शून्य दहा वीस तीस चाळीस आपण पाहिलं ही जी भुजा आहे ती बरोबर या पन्नास अंशाच्या रेषेतून गेलेली आहे म्हणजे या कोणाचं मेजरमेंट किती आहे फिफ्टी डिग्री म्हणजे हा जो अँगल पी क्यू आर आहे अँगल पी क्यू आर याचं मेजरमेंट किती आहे फिफ्टी डिग्री कोनमापक फक्त आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं कोणमा कौन कोणावर ठेवता आलं पाहिजे आता असं आपण हा दुसरा कोण मोजूया अँगल यल यम यन आता आपण यम यन ही जी भुजा आहे बाजू आहे याच्यावर आपण कोनमापकाचं बेस लाईन ठेवणार आहोत आणि हा होरटेक्स जो यम आहे याच्यावर मिड पॉईंट ठेवणार आहोत पात परत एकदा आपण माप प्रोटेक्टर घेतलेला आहे अगोदर बेस लाईन ॲडजस्ट करायची आहे आपण बेस लाईन बरोबर ॲडजस्ट केलेली आहे हा जो मिड पॉईंट आहे हा बरोबर होलटेक्सवर ठेवलेला आहे आता यम यन ही जी भुजा आहे आता यन बिंदू उजव्या बाजूला आहे म्हणून आपण उजवीकडून मोजायला सुरुवात करणार आहोत म्हणजे उजव्या बाजूचा शून्य जर ही यन पॉईंट इकडं असता तर आपण लेफ्ट साईडने मोजायला सुरुवात केली असती पण आपला यम यन हा जो यन आहे तो उजव्या बाजूला आहे म्हणून आपण इकडून मोजणार आहोत उज उजव्या बाजूनं मग शून्य वन अंश टू अंश थ्री अंश असं करत करत आपण दहा वीस तीस चाळीस ही दुसरी जी बाजू आहे ती कुठून गेली ती आपल्याला पाहिजे तर टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी नाईन्टी हंड्रेड वन हंड्रेड टेन आणि या भुज्यातून इथं आपण खून केली नीट बघितलं तर बरोबर एकशे वीस अंशातून आपल्याला हा कोणाची दुसरी बाजू आपल्याला गेलेली पाहायला मिळते म्हणजे हे जे यल एम यन हा जो अँगल आहे अँगल यल यम यन याचं मेजरमेंट आपल्याला किती येणार आहे वन हंड्रेड ट्वेंटी डिग्री कोण मापक कसं आहे ते नीट ऑब्झर्व करा सर मुला सर्वांनी एकशे वीस अंशातून आपल्याला कोणाची दुसरी भुजा गेलेली दिसते आहे पहिली भुजा आपण बरोबर त्या बेस लाईनवर ठेवलेल्या आहे मिड पॉईंटवर टेक्स आलेला आहे आणि एकशे वीस अंशातून एम एल ही भुजा आपल्याला गेलेली दिसते तर या पद्धतीनं हा अँगल एल एम एन हा वन हंड्रेड ट्वेंटी डिग्री आपल्याला मोजता येईल तर या पद्धतीनं आता तुम्ही सुद्धा असे वेगवेगळ्या प्रकारचे कोण काढायचे आहेत आणि ते प्रोटेक्टर म्हणजे मापकाच्या सहाय्यानं मोजायचे आहेत प्रॉब्लेम सेट ट्वेंटी फाईव हा आपल्याला दिलेला आहे सोडवण्यासाठी त्यामध्ये चार कोण दिलेले आहेत या चारही कोणांची मापे प्रोटेक्टरच्या मदतीनं मोजायचे आहेत